राज्य में कोयले की किल्लत को लेकर पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर ने राज्य सरकार पर भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए कहा कि कोयला संकट राज्य सरकार के नियोजन शून्य कामकाज की देन है। यदि वे कोयले की खदान से करार होता तो महाजनकों को सस्ता एवं कम मूल्य पर कोयला मिलता। ऊर्जा मंत्रालय की नियत पर सवाल उठाते हुए उन्होंने आरोप लगाया कि कमीशन के लिए विदेश से अधिक दर पर कोयला का आयात हो रहा है। उन्होंने पत्र परिषद में कहा कि वेकोली की खदानों में काफी कोयला है। बल्लारपुर और पास की खदानों में 4 लाख मिलियन टन से अधिक कोयला है जो 2300 से 2600 मीट्रिक टन की दर पर उपलब्ध है, लेकिन ऊर्जा मंत्रालय इंडोनेशिया से 4 गुना अधिक दर पर कोयला ले रहा है। राज्य सरकार की फार मोठी चूक आहे, नियोजन नाही आहे, नियोजन शून्य आहे। या ज्या ठिकाणी आम्ही बसून आहोत WCL नागपूरमध्ये, या ठिकाणी अनेक माइन्स असे आहेत की त्या ठिकाणी आजही महाजनको ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र ॲग्रीमेंट करेल तर त्याला कोळसा मिळेल। ते इथे ॲग्रीमेंट करत नाही, इंडोनेशियाहून कोळसा आणतात। माझा आरोप आहे की त्या ठिकाणी ते कमिशन खाण्याकरता बाहेरचा कोळसा आणत आहेत। आजही दावा करतो या ठिकाणी की धोपटाला माइन्स, बल्लाशाह एरिया, नागलोन UG2OG माईन आहे ती नागलोनची, तिथं पण 3 मिलियन टनचं उत्पादन आहे। धोपटाल्यामध्ये 2.5 मिलियनचं उत्पादन आहे। हे 2 मिलियन बाहेरचं आणत आहेत। या दोन्ही माईन्समधून कोळसा खरेदी करणं ॲग्रीमेंट केलं, यांना बाहेरचा कोळसा आणावा लागत नाही। त्याचा भाव 2600 रुपये आहे नागलोन आणि धोपटाल्याचा, पण 2300 ते 2600 हे आणतात 11,000-13,000 रुपये। इथं सर्व काळे बेरे कारोबार त्यांचे धंदे आहेत, कमिशन आहे, हा माझा आरोप आहे। नियोजन नाही आहे, नियत साफ नाही आहे ऊर्जा मंत्रालय आणि महाजनको। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।